शेतकरी मित्रांनो, आज रक्षाबंधन आहे, रक्षाबंधनची सुट्टी आहे. सर्व शेतकरी माझ्या शेतकरी मित्रांना रक्षाबंधनच्या हार्दिक शुभेच्छा. आणि रक्षाबंधनच्या सुट्टीच्या अनुषंगाने आज शेतामध्ये आलो होतो तर सहज कल्पना सुचली की मला एखादा आपल्यासाठी व्हिडिओ बनवावा. तर व्हिडिओ मेथी घासाविषयी बनवतोय शेतकरी मित्रांनो, कारण की भरपूर शेतकरी मित्रांचे कंटिन्यू कॉल येतात. मेथी घासाची लागवड केव्हा केली जाते, मेथी घास कधी टाकला जातो, भरपूर असे असंख्य वेगवेगळे प्रत्येकाचे प्रश्न असतात. तर शेतकरी मित्रांनो, मी तुम्हाला सांगू इच्छितो की मेथी घास हा एक द्विदल जातीचे पीक आहे. सर्व जनावरे त्याला एकदम आवडीने खातात. एकदा लागवड केल्याच्या नंतर 2 ते 3 वर्षापर्यंत मेथी घास आपला हा आरामशीर चालतो. मेथी घास शेतकरी मित्रांनो, सांगायचं तात्पर्य असं की मेथी घास चांगला पण तितका आणि थोडासा त्याच्यामध्ये वाईट गुण पण तेवढे आहेत. ठीक आहे, तर चांगला म्हणजे कसं आहे की मेथी घास हा पोषक आहे. आपल्या जनावरांनी जर खाल्ला तर त्यांना दूध वाढीचं प्रमाण म्हणा, तब्येत म्हणा, ही पण बनते. प्रोटीन, कॅल्शियम वगैरे चांगले पण आहेत. आणि शेतकरी मित्रांनो, त्याचे साईड इफेक्ट पण असे आहेत की मेथी घास थोड्या जास्त प्रमाणात जर आपल्या जनावरांनी जर खाल्ला, म्हणजे कसं आहे, जास्त प्रमाणात जर खाल्लास तर कसं होतं की संडास लागणे, त्याच्यानंतर पोटफुगी होणे. आणि जर गाभण जनावरांनी जर जास्त प्रमाणात जर खाल्ला तर जनावर गा पडण्याची पण दाट शक्यता असते. ठीक आहे, तर मेथी घासाची एक प्रमाण असते, प्रमाणामध्ये आपण आपल्या जनावरांना खाऊ घालतो. तर प्रश्न असा होता बऱ्याचशा शेतकरी मित्रांचा की मेथी घासाची लागवड केव्हा केली जाते, आम्हाला बियाणे पाहिजे वगैरे असे भरपूर असंख्य. ठीक आहे, तर शेतकरी मित्रांनो, मी तुम्हाला सांगू इच्छितो की मेथी घास आपला हा आता पाणकाळा चालू आहे, कारण की काही लोक मेथी घासाचे बियाणे खरेदी करतात, टाकून देतात, टाकल्याच्या नंतर परत फोन येतात की सर आमचा मेथी घास बियाणे वरून पिवळे पडले, सडले वगैरे. ठीक आहे, तर तुम्हाला सांगू इच्छितो की शेतकरी मित्रांनो, मेथी घासाचा हा एक टाकण्याचा कालावधी असतो. ठीक आहे, त्या कालावधीमध्ये जर आपण मेथी घास टाकला तर तो तिथून पुढे 3 वर्षे आरामशीर चालतो. ठीक आहे, तर आता पाणकाळा चालू आहे, पाणकाळा चालू असल्याने काय होतं की पाणी भरपूर साचून राहतं, कारण की आपला आता तुम्ही पाठी हा माझा मेथी घास बघू शकता थोडक्यात, तर हा पूर्ण एकदम हिरवा आहे, पिवळा वगैरे काही नाही, कारण की याला याचा सेटअप झालेला आहे. याचा जे खोड आहे, मुळी आहे, थोडीशी मजबूत झालेली आहे, त्याच्यामुळे याच्यामध्ये कितीही जरी थोडंसं पाणी जर साचलं तर त्याच्यामध्ये सहन करण्याची थोडीशी ताकद आहे. आणि जेणेकरून काय होतं, तुम्ही जर पाणकाळ्याच्या दिवसामध्ये जर मेथी घास टाकला तर ते काय होतं, त्याचं मेथी घास एक तर उभ्या मुळीचं पीक आहे. ठीक आहे, तर ते काय होतं, जर पाणी थोड्या प्रमाणात जर जास्त साचून राहिलं तर त्याचं काय होतं, मुळी लगेच खालून कुसती आणि सडून जाती. मग प्रत्येकाच्या शंका येते काय, आपण दसरत घासाचं बियाणं टाकलं, याचं काय बियाणं काही खराब होतं का वगैरे, तसं काय बियाणं खराब वगैरे काही नसतं. तर याचा एक कालावधी असतो टाकण्याचा. ठीक आहे, जर कुणी शेतकरी मित्र जर मेथी घासाची लागवड करू इच्छितो तर आपल्याला काय करायचं आहे, का आता पाणकाळा उघडला का, ऑक्टोबर लागल्याच्या नंतर जेव्हापासून थंडी सुटते, समजा दीपावळीपासून समजा, आहे की नाही, तर ऑक्टोबर पासून तर फेब्रुवारीपर्यंत आपण मेथी घासाची लागवड करू शकतो एवढ्या कालावधीत. ठीक आहे, तर एकदा लागवड केल्याच्या नंतर मग तिथून पुढे आपल्याला बॅक टू बॅक 3 वर्ष हा काय करणार आहे, मेथी घास फक्त हिरवा चारा देणार आहे, आपल्याला हिरवा चारा मिळतच राहणार आहे याच्यापासून. तर याच्या अजून एक तुम्हाला सांगू इच्छितो की मेथी घासावरती जर आपण बघितलं रोग प्रतिकार क्षमतेचा, जर रोग जर पांढरा मावा आहे, काळा मावा आहे, त्याच्यानंतर हिरवी आळी आहे, अशा प्रकारचे रोग पडतात. हे रोगाचा नायनाट करण्यासाठी आपण चांगल्या प्रकारचे कीटकनाशक, हमला असेल, कराटे असेल, अशा पद्धतीचे तुम्ही तुमच्या पद्धतीने कुठलेही कीटकनाशक मारू शकता. ठीक आहे, आणि याला एखादा अर्धा एखादा टॉनिकचा फवारा मारणं गरजेचं आहे. ठीक आहे, तर 1919 झालं, त्याच्यानंतर असा कुठला एखादा फवारा असेल तो पण तुमच्या पद्धतीने तुम्ही मारू शकता, ज्याचा त्याचा हा प्रश्न असतो. ठीक आहे, तर खताचा जर विचार केला शेतकरी मित्रांनो, तर माझं तुम्हाला एक सांगणं असेल की मेथी घासाला कृपया करून तुम्ही युरिया टाकू नका. ठीक आहे, युरिया टाकल्याने काय होतं, तुम्हाला क्षणिक सुख मिळते. ठीक आहे, क्षणिक सुख म्हणजे कसं आहे, का तुम्ही आज युरिया टाकला, तुम्हाला कसं होतं, त्याच्या झपाट्याने वाढ झालेली दिसते, एकदम हिरवागार दिसतो, तुम्हाला वाटतं वा काय रिझल्ट भेटला. ठीक आहे, तर ते एक क्षणिक सुख झालं. ठीक आहे, त्याच्यानंतर तो युरिया काय करतो, मुळावरती अटॅक करतो, अटॅक करून काय होतं, त्याचं खोड कुचतं. खोड कुचल्याच्या नंतर मित्रांनो, मग काय होतं, आपल्याला म्हणावा असा याचा रिझल्ट भेटत नाही. ठीक आहे, म्हणजे लॉंग टाईम जे आपल्याला 3 वर्षापर्यंत टिकवायचं तर ते 3 वर्षापर्यंत जात नाही. त्याच्यामुळं माझं तुम्हाला शक्यतो सांगणं असेल की युरियाचा वापर टाळा. ठीक आहे, त्याला तुम्ही DAP टाका, असं 20-20 टाक्या, बाकी मग दाणेदार टाका, आपल्या पद्धतीने तुम्हाला जसं जमेल तसं. ठीक आहे, आणि ज्या कोणा शेतकरी मित्रांच्या शेतामध्ये जरा आळी लागत असेल,
हे जर लागत असेल तर त्याला काय करा, ह्युमिक ॲसिड सोडा, म्हणजे ह्युमिक ॲसिड निकाल मुळांची संख्या थोडीशी वाढते, ठीक आहे. अशा पद्धतीत आज आपण मेथी घासाविषयी थोडीशी चर्चा केलेली आहे सुट्टीच्या अनुषंगाने, ठीक आहे मित्रांनो. अजून जर तुमचे काही प्रश्न असेल तर कमेंट करून सांगा, त्याच्यावरती पण आपण व्हिडिओ बनवून इतर शेतकऱ्यांचा काय प्रॉब्लेम असतील, शंका असतील, आपण हे सोडवण्याचा प्रयत्न करू, ठीक आहे. आणि मेथी घास लागवड तर मी तुम्हाला सांगितलेच, ऑक्टोबरपासून फेब्रुवारीपर्यंत कधी पण करू शकता, ठीक आहे. जर कोणाला बियाण्याची आवश्यकता असेल तर स्क्रीनवरती नंबर दिसतोय, बियाणे ऑर्डर करू शकता. बियाणे ऑर्डर करा, फक्त मेथी घासाची लागवड ऑक्टोबर ते फेब्रुवारीपर्यंत, ठीक आहे. बियाणे विकायला काय 12 महिने, पण विकतात पण समोर शेतकऱ्यांचं नुकसान पण नाही झालं पाहिजे, ठीक आहे. तर लागवड करताना काळजी घ्या, आणि जे कोणी नवीन शेतकरी असतात त्यांना लागवडीविषयी जर अधिक माहिती असेल तर लागवडीविषयी पण मी संपूर्ण परिपूर्ण एक व्हिडिओ बनवलेला आहे, त्याची लिंक मी खाली देतो, आणि शेवटी पण तुम्ही बघू शकता, त्याची लिंक मी टाकून देतो. मेथी घासाची लागवड कशी करायची, काय येतो झड पहिल्यापासून शेवटपर्यंत, त्याचा पण मी व्हिडिओ व्यवस्थित बनवलेला आहे, ठीक आहे. तर आजचा व्हिडिओ जर आवडला तर नक्कीच एक लाईक करा, चॅनल सबस्क्राईब करा, असेच शेती संबंधित चाऱ्यासंबंधित नवनवीन व्हिडिओ पाहण्यासाठी. आणि भेटूया अशाच एका नवीन व्हिडिओमध्ये, तोपर्यंत जय जवान जय किसान. Mm-hmm.